पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली असून प्रभाग 19 मध्ये गावदेवी मंदिराजवळ भाजपच्या आणखी एका जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मंगळवारी या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, सरचिटणीस नंदू पटवर्धन, युवा नेते परेश ठाकूर, विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह दुणावलाय. निवडणूक कालावधीत मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी भाजपच्या वतीने जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रभाग 19 मध्ये आणखी एक जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय. या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की पहिली महापालिका भाजप आरपीए युतीचीच होईल, त्यासाठी येत्या 24 तारखेला भाजप उमेदवारांनाच निवडून द्या. कुणीही सोबत येवो न येवो भाजपचे कमळ फुलविण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एक गोष्ट अशी आहे की पनवेल महापालिका निवडणूक अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्याच्या दिवसावर आलेली आहे. 29 तारखेला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि आजची 25 तारीख म्हणजे फक्त 3-4 दिवस पद्धतरी आहेत आणि हे होणार आहे. आणि त्याच्यामुळं आता कामाला ब्रेक पकडलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रचार हा वार्डामध्ये प्रत्येक वार्डात म्हणजे 20-20 वार्डामध्ये प्रवाहामध्ये सुरू झालेला आहे. कार्यकर्ते जोरानं कामाला लागलेले आहेत, योजना चालू झालेल्या आहेत. आता प्रभागाच्या याद्यासुद्धा आजच आपल्या हातात मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं डोर टू डोर प्रचार आणि मिटिंगचं सत्र हे आता सुरू होत आहे. आम्हाला याच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं म्हणजे की उमेदवार सभांचे जे आहेत आमची प्राथमिक फेरी जी आहे त्याच्यावर चर्चा झालेली आहे. आमच्या महाराष्ट्र प्रदेशकडे जेव्हा शिक्का झाला की ताबडतोब त्याच्यानंतर उमेदवारांचा प्रचारसुद्धा सुरू होणार आहे. एक गोष्ट अशी आहे, आमच्याबरोबरची चर्चा जी आहे, अनंत गीते जे नामदार आहेत, भारताचे मंत्री आहेत, त्यांच्याबरोबर या भागाचे जे त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना खरं म्हणजे पहिल्यांदा 12 जागा सोडायला तयार होतो, 12 वरून 16 आणि 16 वरून त्यांचा मान राखण्याच्या दृष्टीने म्हणून आम्ही 20 जागा सोडायची तयारी झाली होती. 13 तारखेला हे झालं, आजची 25 तारीख, 12 दिवस झाले, आम्हाला अजून त्यांच्याकडे काय उत्तर आले नाही. आमची प्रामाणिक इच्छा होती की एकत्र निवडणूक लढवावी. आता काहीतरी असं बोलायला लागलेले आहेत की त्यांच्याकडनं काहीतरी काय रिझल्ट अजून व्यवस्थित येत नाही आहे, आम्हाला त्यांनी रिझल्ट कळवलं नाही, तर तोपर्यंत आम्ही काही सध्या बोलू शकत नाही. त्यांच्याकडनं ज्यावेळेस आम्हाला समजेल की बाबा नाही आम्हाला हे इतक्या जागा देता येत नाहीत किंवा आम्ही ह्याही सुद्धा म्हणजे आम्ही इतक्या जागा घेणार नाही किंवा ह्या मध्यपेक्षा आणखीन जास्त पाहिला, कारण त्याचे नेते आम्हाला इथे बोलत होते, स्थानिक नेते, की आम्हाला जर थोडे काही जागा वाढवून द्या वगैरे. म्हणजे चर्चेला बसून ज्यावेळेस शीट वाईज होईल त्यावेळेस एक चर्चा करता येईल. असं वाढवत द्या वाढवत द्या नुसतं हवेत बोलण्यापेक्षा त्यावेळेस चर्चेला त्याला बघू, परंतु त्यासाठी आम्हाला तशा प्रकारचं पुन्हा चर्चेचं निमंत्रण आलेलं नाही आणि त्यामुळं आज तरी आम्हाला त्यात काय सांगता येणार नाही. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरीश मोकल यांनी केले. युवा नेते विक्रांत पाटील, जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. मला वाटतं की या ठिकाणी 78 नगरसेवक या पनवेल महानगरपालिकेत निवडून जाणार आहेत. 19 प्रभाग असणार आहेत, पण या प्रभाग 19 चा जर का वेगळेपण काही असेल, या प्रभाग 19 ला जर का आपण वेगळ्या पद्धतीने सांगायचं काय म्हटलं, तर प्रभाग 19 च्या या सगळ्या मतदारांचं एक भाग्य असं असणार आहे की कदाचित या पनवेलचा महापौर निवडण्याचं भाग्य प्रभाग 19 ला मिळणार आहे आणि त्यासाठी कार्यालय उद्घाटन महत्वाचं आहे. तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, दर्शना भोईर, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी सभापती अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, कल्पना ठाकूर, सुलोचना कल्याणकर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, अस्मिता गोसावी, स्नेहल खरे, भरत जाधव, अमरीश मोकल, प्रमोद भगत, जयेश भगत, अंकिता मोकल, गीतांजली भगत, जगदीश कायकर, सचिन पाटील, केदार भगत, प्रमोद भगत, अर्पिता मोकल, संतोष धगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.